मित्रांनो सह्याद्री डिटेल्स मध्ये तुमचं स्वागत आहे हा व्हिडिओ बनायच्या अगोदर गेले दोन तीन दिवस म्हणून आपण खूप अस्वस्थ होतो मी का अस्वस्थ होतो सांगतो मी तुम्हाला केवळ सतरा हजार पाचशे रुपये वेळेवर भरले नाहीत म्हणून एका मुलाचे ओके त्याचं नाव काय तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही न्यूज माहित असणार आहे नक्कीच तो जो विद्यार्थी आहे ना त्याची आय आय टी धनबाद इथे त्याला बहुतेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं होतं आणि ती सीट कॅन्सल झाली होती केवळ या सतरा हजार पाचशे रुपये मुळे मी तुम्हाला सांगू का महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगतो की एखादा गरीब विद्यार्थी असेल अरे समाजामध्ये दानशूर लोक आहेत खूप आहेत खूप आहे मदत केली जाते मी तुम्हाला सांगू का की तो बाबा का ढाबा तुम्हाला ती केस माहित असेल एक युट्यूबर व्हिडिओ तयार केला आणि दोन दिवसात त्याच्या मध्ये लाखो रुपये जमा झाले होते मग आपल्या देशामध्ये एवढी चांगली लोक असताना केवळ सतरा हजार पाचशे रुपये मी तुम्हाला सांगतो तो जो विद्यार्थी आहे त्याला बहुतेक अजून तीन भाऊ आहेत बरं का त्यांना सगळ्यात मोठा भाऊ आहे तो सुद्धा आय आय टी का एनआयटी मध्ये शिकतोय म्हणजे हे कुटुंब थोडंसं वेगळं आहे हा परिस्थितीनं गरीब आहे परिस्थितीनं गरीब आहे चौघ मुलं शिक्षण घेतायत म्हणजे विचार करा की तो पालक कसं भागवत असेल खर्च काम करतायत ते मग झालं काय मी तुम्हाला सांगतो स्टोरी त्याच्यातली लक्षात घ्या की हे पैसे त्यांना एक माणूस देतो म्हणला होता पण ऐन टायमिंग वर त्यांना कार दिला त्यामुळं अचानक एवढी मोठी रक्कम म्हणजे तुमच्या लक्षात आला का बाळांनो ही रक्कम सुद्धा काही पालकांसाठी प्रचंड मोठी आहे आठ नऊ हजार रुपये मध्ये एमआयडीसीत काम करणारे लोक आहेत लक्षात घ्या मग तुलनेत तुम्ही देवाचे आभार माना तुमची परिस्थिती खूप चांगली असेल तर कारण मी बघतोय मी बघतोय मी तुम्हाला सांगू का इथं वाईट कुठली गोष्ट वाटते का काही ना राग येऊ दे मला माहिती आहे ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ घेत तुमच्याकडे आयफोन आहे आहेत मी मुलं अशी बघितलेत आरक्षणाचा लाभ घेतायत पण आयफोन आहे बुलेट आहे मोठ्या मोठ्या गळ्यात चेन आहेत सोन्याच्या मग आरक्षणाचा लाभ घेत आहेत आणि खरा गरजू विद्यार्थी आहे तो केवळ सतरा हजार पाचशे साठी त्याचं ऍडमिशन कॅन्सल झालेलं होतं पण मी तुम्हाला जाऊ का त्या पालकांचं त्या विद्यार्थ्याचं कौतुक करू वाटतंय त्यांनी हार नाही मांडली सुप्रीम कोर्ट पर्यंत गेले लढले म्हणूया आपण मी तुम्हाला खरी गम्मत सांगू का तो ज्या कोचिंग मध्ये शिकला होताना नक्कीच त्या क्लासच्या सरांनी त्यांच्याकडून फी नसेल घेतली पण त्यांना सुद्धा ही गोष्ट माहीत नसणार आहे रियालिटी अशीच आहे काउन्सिलिंग प्रोसेस क्लिष्ट आहे किचकट आहे मी तुम्हाला सांगतो या वर्षी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे गमत मी एक स्लाइड दाखवणार आहे तर लक्षात घ्या पण झालंय काय चला ऍट द एंड चांगली न्यूज तर सांगतो तुम्हाला हे सगळं झालं संपलं त्याला मिळाले जागा परत सुप्रीम कोर्ट ना खरोखर पहिल्यांदा असं डिसिजन घेतलंय की द्यायची जागा म्हणून त्या मुलाला ओके त्यामुळं त्याची जी सीट कॅन्सल झाली होती त्याला मिळाली पण गमत सांगू का सतरा हजार पाचशे त्यांनी गोळा केले त्याच्या काही मित्रांनी वडिलांच्या मित्रांनी पैसे दिले दहा हजार कोणी लोकांचे इकडून केले गोळा आणि सर्व्हर एकशे ऐंशी सेकंद फक्त उरले होते ते सबमिट करण्यासाठी म्हणूया आपण काही गोष्टी असतील ते पैशाचं ट्रान्झॅक्शन साठी नाही सर्व्हर हँग मॅचूक कोणाची आहे सांगा बघू आता मी तुम्हाला सांगू का चूक आपलीच म्हणायची रे म्हणजे सगळ्या गोष्टी वेळेवर कराव्या लागत आहेत पण मी खुश आहे आता पण मुद्दा असा आहे मी मला वाईट आणखीन एका गोष्टीचा वाटतंय रे हा स्टुडंट आहे ओके आर्थिक परिस्थितीची बिकट आहे बरोबर आहे पण मी जेवढ्या ठिकाणी त्याच्या न्यूज बघितले ना सतत उल्लेख केला जातो सतत की दलित स्टुडंट दलित स्टुडंट हे पण मला खटकत आहे बर का सतत जातीचा उल्लेख केला जातो हा प्रत्येक वेळेस मी टोचून बोलायचं दलित विद्यार्थी दलित विद्यार्थी दलित विद्यार्थी नाहीये लक्षात घ्या मला काय म्हणायचं माहिती आहे का हे थांबलं पाहिजे कुठंतरी आता हे माझं वैयक्तिक मत टाकतोय बर का मी कुणाला राग आला तर प्लीज माफ करा मुद्दा काय की सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे नाव त्याचं सांगा जा तो दलित आहे हे सांगायची पण काही गरज नव्हती तो खरोखर अडचणीत होता नशीब मला सुप्रीम कोर्टाचे जे न्याय न्यायाधीश आहेत बहुतेक चंद्रचूड आडनाव आहे का सांगा बघू त्यांच्यात तो काय त्यांचं पॅनल होतं त्यांनी तो हिस्टॉरिक डिसिजन दिलेला आहे बर आता आपल्याकडे येऊया थोडस आता आपली पण कॅप वन टू थ्री झालं सगळं स्पॉट राऊंड झाले तरी इंजिनिअरिंगच्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत मी तुम्हाला जस्ट दाखवतो की बघा एक तारखेला ओके एक ऑक्टोबरला हे सीईटी सेलकडून आपल्याला एक परिपत्रक मिळालेलं आहे काय दिलं यात की शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करीतात तंत्र शिक्षण विभागामार्फत असलेल्या थांबा महत्वाचं बोलूया आपण प्रवेशासाठीचा एक अंतिम दिकाण काहीतरी जाऊ दे मराठी वाचायला थोडस अवघड जात आहे बरं का ओके इथं सगळ्यात महत्वाचं आहे आता हे सगळं दिलं मी नाही वाचत बस सगळ्यात महत्वाचं ओके हे जे एमई ई एम आर के बी बी टेक चला इथं आपलं याच्यासाठी एक तारखेपासून तीस तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे पण सगळ्यात महत्वाचं बरं का की ही जी नोंदणी आहे ती दुपारी एक वाजेपर्यंतच आहे आलं का ध्यानात मग एक नंतर याचा सर्व्हर डाऊन झाला तुम्ही एक लांट कमी असताना जाऊन चालणार नाहीये तुम्हाला खरोखर आता तुमच्या जागा नसतीलच शिल्लक तुम्हाला मिळाल्या तुम्ही कॅप वन टू ला प्रयत्न केला तुम्हाला यावर्षी ऍडमिशन घ्यायचं आहे ड्रॉप घ्यायचा नाहीये पण अशा वेळेस तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी आहे पण माझे तुम्हाला सजेशन काय राहील की तुम्ही हे वाचून घ्या एकदा व्यवस्थित सगळं पण सगळ्यात महत्वाचं बरं का की तुम्हाला सांगू का तुम्ही हे जे सीईटी ओव्हर जे आहे ना या वेबसाईट वर जाऊन व्हिजिट करा सगळे रुल्स बघा जवळच्या कॉलेजवर जाऊन विचारा की रिकाम्या जागा साठी पुन्हा कुठले राऊंड होणार आहेत का परत फॉर्म भरायचे आहे का परत काय फी सबमिट करायची आहे का सगळं पुन्हा एकदा करा पुन्हा ऑपॉर्च्युनिटी मिळाली पण प्रॉब्लेम माझा एकच आहे की काय आहे की तेवीस तारखेपर्यंत अंतिम दिनांक आहे प्रवेशासाठीचा ओके मग हे माहिती तर गेल त्यांना कॉल केल्याशिवाय होईल असं मला वाटत नाही बर का म्हणजे काय इथं तुम्हाला सांगतो इथं काय हा फोन चालतो का नाही स्टॉक सीईटी सेल वाले रिसीव्ह करत असतील नसतील माहित नाही मला प्रॉपर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत असेल माहित है नाही मला पण जवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजवर नक्की चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल मग मी काय म्हणतोय बघा आहे एक ऑपॉर्च्युनिटी तर बघायला काय हरकत आहे हे है आणि सगळ्यात महत्वाचं बरं का की खरोखर बरं का की मी सगळ्या पाल पालकांना पण रिक्वेस्ट करतोय गरजू मुलं आहेत ओके जर आपल्याला चान्स मिळाला तर नक्की मदत केली पाहिजे आपण मी तुम्हाला सांगतो खूप मुलं आहेत खूप मुलं आहेत म्हणजे म्हणतो ना दात आहेत पंचान्ने नाही आहेत च पण तात नाहीयेत म्हणजे परिस्थिती आहे सगळं आहे पण मुलाची शिकायची इच्छाच नसते खूप धडपड करायची पण परिस्थिती शिकून देत नाहीये मग अशा वेळेस आपण एखाद्याला मदत केली तो वेगळाच अनुभव असतो आणि समाजामध्ये लोक आहेत बरं का मी तुम्हाला आता नाव न घेता सांगतो मी एका शाळेत शनिवार शनिवारी जायचो शिकवण्यासाठी ओके छोट्या मुलांची शाळा आहे जिल्हा परिषद पण पर पुन्हा शाळा सुरू झाल्यानंतर ना मला जायला जमलंच नाही बरं का या वर्षी मी गेल्या वर्षी जात होतो या वर्षी पण मी सुरू करणार एकदम ग्रामीण भागातील शाळा मी तुम्हाला सांगू का गेल्या वर्षी मी त्यांना बोललो होतो की मी तुम्हाला युनिफॉर्म वगैरे देईन हा यायची द्यायची इच्छा होती माझी बर का पण विसरून गेलो होतो मी आणि नंतर मला खूप कसं तरी वाटायला लागलं पण नंतर मी जेव्हा शाळेत त्या शिक्षकांशी बोललो ना मी नाव नाही व्यक्तींचं पण एक अशी व्यक्ती आहे की त्यांनी त्या सगळी मुलं होती ना साठ सन्नास साठ जेवढी मुलं होती ना त्यांना युनिफॉर्म शूज ते दप्तर वया पुस्तक सगळं दिलं होतं खूप बरं वाटलं लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचं ना बर का की काय आहे हे जे ऍडमिशन प्रोसेस वगैरे सगळं ना किचकट आहे मग अशा वेळेस यश आराध्ये समीर शेख संदीप मिलाके या काही युट्यूब चॅनल आहेत जिथे तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळते बरं का त्यामुळे त्या चॅनलला पण नक्की फॉलो करा ठीक आहे मग हा व्हिडिओ थांबवतोय तो मी ओके ऑल द बेस्ट